व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा माझ्या दिदीला नुकतेच दिवस गेले होते आणि दिदीला डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला आता तुमची खूप काळजी घ्यावी लागेल म्हणूनच दिदीने मला तिच्या मदतीसाठी तिच्या घरी बोलवलं होतं माझी दिदी ही दिसायला खूप सुंदर होती आणि तिच्या लग्नानंतरच दोन महिन्यातच तिला दिवस गेले होते मी दिदीच्या घरी गेल्यानंतर दिदी मला म्हणाली हे बघ साक्षी आता तुला घरातलं सर्व काही बघायचं आहे तसेच तुला माझीही काळजी घ्यायची आहे आणि तुझ्या दाजींची काळजी सुद्धा तुला घ्यायची आहे मला डॉक्टरांनी बेड रेस्ट करायला सांगितली आहे मी आता कोणतंही काम करू शकणार नाही मला जास्त हालचाल सुद्धा करायची नाही म्हणून मी तुला माझ्या मदतीसाठी बोलवलं आहे आता तुला बघ खूप काम करावं लागणार आहे तुला माझी खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि या घरातल्या सर्व लोकांची सुद्धा काळजी तुला घ्यावी लागणार आहे सर्व काही तुलाच बघायचंय बघ अशी दिदी मला म्हणाली आणि मी सुद्धा आनंदाने दिदीची काळजी घ्यायला तयार होते कारण आमच्या घरात पहिल्यांदाच कोणीतरी लहान मूल हे येणार होत सर्वांना या गोष्टीचा खूप आनंद झाला होता परंतु म्हणतात ना की चांगल्या गोष्टीत सुद्धा माती कालवणारी लोक ही या जगात असतातच असच झालं माझे दाजी एका दिवशी खूप दारू पिऊन आले खर तर माझ्या दाजींचं नाव होतं आर्यन पण आर्यन या नावासारखा एकही गुण त्यांच्यात नव्हता माझ्या दाजी हे एका चांगल्या ठिकाणी काम करत होते त्यांना पगार सुद्धा खूप चांगला होता आणि त्यांच्या चांगल्या पगाराकडे बघूनच माझ्या घरातल्यांनी माझ्या दिदीचं लग्न हे दाजींसोबत लावून दिलं होतं जशी मी त्या घरात गेले तसे दोन तीन दिवसातच मला असं समजू लागलं की अरे त्या घरातलं तर वातावरण हे खूप खराब झालेलं आहे दाजी हे रोज रात्री फुल दारू पिऊन घरी येतात आणि पूर्णपणे दारूच्या नशेत असतात मी ते दोन तीन दिवस बघितलं आणि ते बघितल्यानंतर मी ते दिदीला विचारायचं ठरवलं आणि दिदीला विचारलं सुद्धा की दाजी रोज दारू पिऊन का येतात तेव्हा मला दिदीने सांगितलं की अगं त्यांच्या कामामध्ये त्यांना आता खूप लॉस होतोय आणि तो लॉस सहन त्यांना होत नाही म्हणून ते रोज दारू पिऊन येत आहेत बघ मी दिदीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला मी तर त्यांना खूप समजावलं आहे परंतु त्यांनी काय माझं ऐकलं नाही आता तू एकदा समजावून बघ असं मला बोलून दिदी रिकामी झाली आणि तिचं मी ऐकलं सुद्धा मी म्हणाले की हो मी बोलून बघते दाजींसोबत आणि असं बोलून मी माझ्या रूममध्ये निघून गेले माझ्या दिदीच्या घरात मी माझे दिदी माझे दाजी आणि एक कामवाली बाई अशी एवढीच लोक होती घरामध्ये जी कामवाली बाई होती ती बिचारी येऊन तिचं काम करून जायची आणि माझी हळूहळू तिच्यासोबत चांगली ओळख झाली होती मी त्या कामवाल्या मावशींना विचारायचं ठरवलं मी मावशींना म्हणाले मावशी किती वर्ष झालं तुम्ही या घरात काम करताय त्यावेळेला कामवाल्या मावशी मला म्हणाल्या की साक्षी मला दोन वर्ष झाली आहेत बघ मी या घरात काम करते मग मी त्यांना विचारलं की या घरामध्ये माझ्या दाजी आहेत माझी दिदी आहे, मा आहे। त्यांच्याबद्दल तुम्हाला काय विचारलं तर राग येणार नाही ना त्या ना, म्हणल्या नाही विचार तुला काय विचारायचंय मग कामवाल्या मावशींना म्हणाले कि मला सर्व काही सांगा तुम्ही की दाजी माझ्या दिदीला कसे वागवतात खर तर त्या अगोदर मना म्हणाल्या की हे बघ साक्षी मला चुकीचं चु समजू नकोस पण मी या घरात दोन वर्ष झालं काम करते आणि मी जे काही बघितलं आहे हेच मी तुला सर्व काही सांगणार आहे कारण मी पण एक स्त्री आहे मला समजतं की कोणाला कसं वागवायचं किंवा कोणाला कसं ओळखायचं त्या मावशींनी मला सांगितलं की तुझे जे दाजे आहेत त्यांची वागणूक ही चांगली नाही मी म्हणाले नक्की काय म्हणायचे तुम्हाला त्या मला म्हणाल्या हे बघ साक्षी तुझा दाजी हा दिसतोय तसा नाही त्याने तुझ्या दिदीला तर लग्नानंतर लगेच प्रेग्नेंट केलेला आहे आणि जशी ती प्रेग्नेंट झाली आहे आणि तिला डॉक्टरांनी काळजी घ्यायला लावली आहे तिला कसल्याच प्रकारची हालचाल करायची नाही हे असं सांगितलं आहे आणि तसंच तिला रेस्ट सुद्धा घ्यायला सांगितली आहे त्यासाठी तुझे दाजी हे तिच्या जवळ जात नाहीत आणि तुझी दिदी सुद्धा हो त्या दाजींना जवळ येऊ देत नाही आणि त्यामुळेच तुझ्या दाजी आणि दिदीमध्ये खूप चिडचिड होते दोघांची रात्र रात्रभर खूप भांडणं असतात खूप धिंगाणं असतो या घरामध्ये कारण मी जशी इथं काम करते तशी शेजारी पण काम करायला जाते आणि शेजारची लोक हे मला सर्व काही सांगतात की या घरात काय काय होतं आता हे सर्व काही होतंय बघ या घरात आणि म्हणूनच मी हे तुला सांगते की तुझ्या दिदीला कसल्याच प्रकारचं सुख या घरात त्यांनी दिलेलं नाही तुझा दाजी हा दिसतोय तसा नाही तो खूप खराब माणूस आहे आणि आत्ता आत्ता तर खूप काही वेगळ्या गोष्टी माझ्या कानावर सुद्धा आलेल्या आहेत तुझा दाजी हा तुझ्या दिदीला तो लवकर जेवण करायला सांगतो आणि तिला तिची औषधं देतो मग काय होणार आहे तुझी दिदी ही एका मुडद्यासारखी एकदम गार झोपी जाते ती डायरेक्ट सकाळीच उठते तिला घरामध्ये काय होतंय हे काही कळत नाही आणि तसं झाल्यानंतर त्याच्यानंतर तो बाहेरच्या मुलींना घरात आणतो आणि त्यांच्यासोबत नको नको ते चाळे करत असतो खरं सांगायचं झालं तर रोज तो कोण एका एक मुलीबरोबर सुहाग्रात करत असतो आणि जर रोज संध्याकाळी त्याला एखादी मुलगी भेटली नाही तर तो घरामध्ये येऊन वस्तूची तोडफोड करतो तुझ्या दिदीवरती राग काढतो त्याला मुलींचा भयंकर नाद आहे त्याला रोज रात्री सर्व काही हवं असतं आणि जर भेटलं नाही तर तो एका राक्षसासारखा वागतो हे सर्व काही मला शेजारून समजलं आहे आणि हे बघ मी हे सर्व काही तुला सांगितलं आहे हे तू कोणाला बोलू नकोस कारण मला कामाची गरज आहे आणि म्हणूनच मी इथे काम करते मी मावशींना म्हणाले की मावशी मी ही गोष्ट कोणाला सांगणार नाही तुम्ही बिंदास्त तुमचं काम करा तुमच्या कामात कोणत्याच प्रकारची मी अडचण येऊ देणार ना नाही त्या दिवशी कामवाल्या मावशींनी मला जे काही सांगितलं होतं त्या दिवशी खरंच माणसातला राक्षस त्यांनी मला दाखवून दिला होता दाजींची असलियत काय होती ते मला समजलं होतं तो माणूस किती नालायक आणि किती नीच आहे ते त्या दिवशी मला समजलं होतं मी जशी त्या घरात गेले होते तसं तर मी दिदी सोबत जेवण करायचे आणि लवकरच झोपत असायचे का तर मला सकाळी लवकर, लवकर उठावं लागत होतं आणि त्यामुळे रात्री घरामध्ये काय होतं हे मला समजतच नव्हतं एका दिवशी मी ठरवलं की जागे राहायचं आणि घरामध्ये काय होतंय ते दाजींना सरळ जाऊन विचारायचं त्या दिवशी दे देखील दाजी हे फुल दारू पिऊन नशेमध्ये आले होते त्यांनी नेहमीसारखं दिदीला जेवण करायला सांगितलं आणि तिची औषधं दिली आणि दिदीने सुद्धा ती औषधं घेऊन झोपायला तिच्या रूममध्ये गेली त्यांनी एका मुलीला फोन लावला आणि ते तिला रागात बोलत होते की तू आज माझ्याकडे यायच तुझी मला खूप गरज आहे मी तुला म्हणशील तेवढे पैसे द्यायला तयार आहे आणि जर तू आज माझ्याकडे आली नाहीस तर तुझं उद्याला काय खरं नाही मी तुला म्हणतोय ना तुला पाहिजे तसं मी तुला खुश करायला तयार आहे त्यामुळे तू आजच्या आज, आज माझ्याजवळ आली पाहिजेस परंतु ती मुलगी मात्र फोनवरती त्यांना नकार देत होती आणि हे ऐकूनच दाजी तिच्यावरती खूप चिडत होते तिला शिव्या सुद्धा देत होते आणि हे सर्व काही ऐकून मला खूप वेगळं वाटत होत दाजी सतत त्या मुलीला धमक्या देत होते आणि त्या त्यांच्या फोनवरच्या धमक्या ऐकून माझ्या अंगावरती काटा उभा राहिला होता तर त्या रात्री माझं शरीर हे थरथर कापत होतं कारण त्या रात्री सुहाग्रात करायला माझ्या दाजींना कोणतीच मुलगी भेटत नव्हती आणि त्यामुळे ते घरामध्ये एकदम बेछेन झाले होते अस्वस्थ झाले होते त्यांना काहीच सुचत नव्हतं काय करावं कोठे जावं त्यांनी त्यांच्या रूममधील एक दोन वस्तू ह्या तोडफोड करून टाकल्या होत्या आणि तोच आवाज ऐकून मी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये निघून गेले खर तर त्या दिवशी मला माझ्या दाजींचा खूप राग आला होता मी त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि मी खूप त्यांच्यावरती चिडले होते मी विचार केला की प्रत्येक गोष्ट रागाने हँडल करण्यापेक्षा आपण त्यांना नीट समजावून सांगूयात त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली तर ते सुधारतील परंतु तसं काही तिथं होणारच नव्हतं मी त्यांच्या रूममध्ये गेले की त्यांनी मला बघून पटकन रूमचा दरवाजा लावला आणि माझ्या हाताला धरलं इतका घाणेरडा वास त्यांचा दारूचा येत होता की मला तिथे उलटी होईल असं वाटत होतं पटकन मी त्या रूममधून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला परंतु तसं झालं नाही त्यांनी पाठीमागून येऊन माझी छाती दाबू लागले माझी छाती त्यांनी पकडली आणि जोरात जो माझी छाती दाबतच त्यांनी मला बेडवरती घेऊन गेले आणि मला पालतं त्यांनी बेडवरती पाडलं त्यांनी माझे सर्व कपडे काढले आणि त्यांचे सुद्धा सर्व कपडे काढले आणि त्या बेडवरच ते माझ्यासोबत नको नको ते चाळे पराक्रम उद्योग करू लागले मी त्यांना बाजूला सरकवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांनी मात्र त्यांच्या दोन्ही हातांनी माझ्या दोन्ही हातांवर ताकद लावून माझे दोन्ही हात बेडवरती दाबून धरले होते आणि त्यांनी माझे पाय सुद्धा त्यांच्या पायांमध्ये दाबले होते ठेवले होते ते कसल्याच प्रकारे मला हलू देत नव्हते त्या रात्री फुल दारू पिऊन दारूच्या नशेमध्ये त्यांनी माझ्यासोबत नको नको ते चाळे करण्याचा प्रयत्न केला आणि ते चाळे केले सुद्धा दाशींनी माझा एकही गोष्ट त्या रात्री ऐकून घेतली नाही सरळ जोरजोरात त्यांनी माझी छाती दाबून त्या रात्री सुरुवात तशी केली सर्वात अगोदर तर त्यांनी त्यांचा डाव हा माझ्या छातीवरती साधला होता जोरजोरात जोर जोरात जोर जोरा त्यांनी माझी भरगच्च छाती ही दाबून काढली होती नंतर त्यांनी त्या दारू पिलेल्या तोंडानेच मला जोरजोरात किस करू लागली मी खरं तर त्यांचं तोंड हे बाजूला सारण्याचा खूप प्रयत्न केला कारण मला त्या वासाने उलटी येत होती परंतु त्या माणसाने तसं केलं नाही त्यांनी माझ्या तोंडात तोंडा तोंड घातलेले हे बाजूला काढलं नाही आणि त्या किस करायच्या नादात त्यांनी माझ्या ओठांचा चावा सुद्धा घेतला आणि त्यामुळे माझ्या ओठातून रक्त येऊ लागलं आणि येणारं रक्त हे त्या नालायक माणसाने चोखून चोखून काढलं नंतर त्यांनी माझं पोट सुद्धा चोळायला सुरुवात केली असं करत शरीराचा प्रत्येक अवयव हा त्यांनी माझं चोळून काढला होता आणि मग काय शेवटी त्यांनी माझ्यावरती प्रेम करायला सुरुवात केली कसलं प्रेम ते नको ते चाळे करायला सुरुवात केली त्यांनी त्या दिवशी माझ्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारे अन्याय केला होता माझ्या शरीरातून पूर्णपणे घाम त्यांनी बाहेर काढला होता माझं शरीर हे थरथर कापत होतं आणि ते सुद्धा पूर्णपणे घामाने भिजले होते मी त्यांना सतत माझ्यावरून बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते माझं ऐकत नव्हते त्यांच्या ताकदीसमोर माझी ताकद ही खूप कमी पडत होती त्यांनी माझे हात त्या बेडवरती दाबून धरले होते कधी कधी माझं तोंड सुद्धा ते दाबून धरत होते मला हालू देत नव्हते मला ते नुसतं बेडवरती पालते उताने करत होते आणि माझं शरीर हे पूर्णपणे निर्जीव करण्याचा प्रयत्न करत होते माझ्या शरीरातून पूर्णपणे शक्ती ही त्यांनी बाहेर काढली होती माझं शरीर हे पूर्णपणे निर्जीव केलं होतं इतका घाणेरडपणा त्यांनी त्या त्यांच्या शरीरात भिनला होता शरीराची माझ्या पूर्णपणे त्या रात्री त्यांनी वाट लावली होती आणि त्यामुळेच बेडवरती थोडंसं रक्तसुद्धा सांडलं होतं त्यांनी त्या, त्या अवस्थेमध्ये मला खूप वाईट माझ्यासोबत ते वागले ते सगळं का झाल्यानंतर दाजी मला म्हणाले की तू कोण आहेस जी एवढी ताजी तवाणी आहे एकदम फ्रेश आहे तुझं शरीर हे एकदम टचटचीत भरलेलं आहे तुझ्या नुसतं शरीरावरती झोपावं असं वाटतंय त्यांनी एवढी दारू पिवली होती एवढी नशा केली होती की त्यांच्या खोलीमध्ये झोपलेली मुलगी ही कोण आहे हे सुद्धा त्या माणसाला माहिती नव्हतं समजत नव्हतं आणि तेच मला म्हणत होते की बास का करायचं का आणखीन का झाली तुझी इच्छा पूर्ण म्हणजे मला काही समजत नव्हतं की बाकीच्या मुलींसारखं ते मला वागवत होते ते मला विचारत होते तुझी झाली का इच्छा पूर्ण करायचं का आणखीन सांग म्हणून मी त्यांना पटकन बाजूला हो म्हणाले आणि जोरात धक्का दिला मी त्यांना जसा धक्का दिला तसं ते पटकन खाली पडले मी सुद्धा उठले पटकन माझे कपडे उचलले आणि त्यांच्या रूमच्या बाहेर आले आणि बाहेरून सरळ रूमचा दरवाजा मी लावून टाकला आणि पूर्णपणे मी पळत श्वास घेत माझं रूममध्ये निघून गेले माझं पूर्ण खराब झालेलं घाण झालेलं शरीर मी स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं झोपले दुसऱ्या दिवशी मला झोपेतून जाग येत नव्हती माझं शरीर प्रचंड दुखत होतं मी प्रचंड तापाने सुद्धा होते एकदम माझी एनर्जी निघून गेली होती मला एकदमच कानावरती दाजींचा आरडाओरडा ऐकायला आला आणि तो माणूस एवढ्या जोरजोरात आरडत होता त्याचं कारण होतं की त्याच्या रूमचं दार बाहेरून लावलं होतं मग माझ्या दिदीने पळत जाऊन ते दार उघडलं ते दिदीला नको नको तसल्या शिव्या देऊ लागले त्यांना वाटलं की दिदीनेच रात्री दार लावलं होतं दिदीने तेवढ्या घाणेरड्या शिव्या नको नको त्या ऐकून घेतल्या आणि जाऊन तिच्या रूममध्ये रडत बसली मी उशिरा उठले माझे सर्व काही आवरलं दिदीसाठी नाश्ता बनवला आणि तिच्या रूममध्ये घेऊन गेले मी तिला विचारलं की दाजी तुझ्यावरती का ओरडत होती तुला का बोलत होते तर ती मला म्हणाली काय सांगू तुला आणि असं म्हणून ती माझ्या समोर जोरजोरात रडू लागली आणि मला म्हणाली की हे बघ असलंच आहे रोज या घरामध्ये मी तिला म्हणाले होय मला रात्री सर्व काही समजलं आहे की या घरामध्ये नक्की काय चाललं आहे तेवढ्यात ती मला म्हणाली की काय समजलं तुला रात्री मग रात्री काय काय झालं ते सर्व काही मी माझ्या दिदीला सांगून टाकलं तेवढ्यातच सगळं काही ऐकून माझी दिदी मला म्हणाली हे बघ साक्षी या घराची इज्जत तुझ्या हातात आहे आणि तुझ्या दाजीची इज्जत सुद्धा तुझ्या हातात आहे तू ही गोष्ट घराबाहेर कोणाला सांगू नकोस आणि जर ही गोष्ट कोणाला सांगितलीस तर त्या गोष्टीमुळे ह्या घराची खूप इज्जत जाईल ग बदनामी होईल बघ माझ्या नवऱ्याची आणि माझ्या घराची दिदीचं हे असलं बोलणं सरळ सरळ दिदीने त्या स्टाईलमध्ये मला शपथ घातली होती दिदीचं हे असलं बोलणं मला खूप वेगळं वाटत होतं माझी दिदी ही खूप शिकलेली होती तिला कधीच कोणती गोष्ट ही आवडत नव्हती जी वाईट असेल एखादा माणूस वाकडा शब्द जरी बोलत असेल तर ती त्याला प्रत्युत्तर देत असायची त्याच्या सोबत भांडत असायची आणि त्याला कसं बोलायचं हे शिकवत असायची आणि तिच्या स्वतःच्या बाबतीत माझी दिदी एवढी शांत झाली होती की प्रत्येक गोष्टीत नवरा तिला बोलत होता आणि ती सर्व काही त्या नवऱ्याचं ऐकून घेत होती माझ्या दिदीमध्ये झालेला एवढा मोठा बदल दोन महिन्यात झालेला बदल मला विचार करायला भाग पाडत होता मी त्या रात्री जे काही झालं ते माझ्या दिदीच्या चेहऱ्याकडे बघून शांत राहिले कोणासमोर काही बोलले नाही दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही दाजींची वाट बघितली आणि जाऊन झोपलो रात्रीचा एक वाजला तरी दाजी घरी आले नव्हते दाजी हे डायरेक्ट चार वाजता घरी आले आणि घरी येऊन सरळ त्यांच्या बायकोच्या रूममध्ये निघून गेले आणि त्यांनी त्या दारूच्या नशेतच त्यांच्या बायकोसोबत सर्व काही केलं त्यांना काहीच समजलं नाही की नक्की काय झालं आणि ते त्यावेळेला शुद्धीवर सुद्धा नव्हते त्यांच्या त्या नशेमध्येच होते आणि त्यातच त्यांच्या त्या तशा वागण्यामुळे माझ्या दिदीचं बाळ हे खाली झालं हे सर्व काही बघून माझी दिदी जोरजोरात हंबरडा फोडून रडत होती तिचं रडणं हे मला सहन झालं नाही मी सरळ माझ्या दिदीला म्हणाले की दिदी तू आत्ता या माणसाचं काही ऐकायचं नाही खरं तर माझी दिदी ही तिच्या नवऱ्यासाठी नाही तर तिच्या होणाऱ्या बाळासाठी शांत राहत होती परंतु आता तिचं बाळ सुद्धा राहिलं नव्हतं मी सरळ पोलीस स्टेशन मध्ये फोन केला आणि पोलिसांना घरी बोलवून घेतलं आणि त्या माणसाचं जे काही कारस्थान त्यांनी केलं होतं जे काही कांड त्याने केलं होतं ते सर्व काही मी पोलिसांना सांगितलं आणि त्याला शक्य होईल तितकी जास्त वर्षाची शिक्षा पोलिसांना त्याला द्यायला सांगितली आणि तसा एकदम भरभक्कम असा गुन्हा आम्ही दोघींनी मिळून त्याच्यावरती नोंदवला आणि त्या गुन्ह्याच्या नोंद सुद्धा आम्ही घेतली आयुष्यात तो तुरुंगातून बाहेर आला नाही पाहिजे अशी आम्ही त्याची सोय केली होती दारू पिल्यानंतर त्याला त्याची बायको ही समजत नव्हती त्याला त्याची मेहुनी पण समजत नव्हती त्याला तरुण बाई समजत नव्हती आणि म्हातारी बाई पण समजत नव्हती एवढा तर तो बायकांच्या आहारी गेला होता त्याला त्याच्या कर्माची फळं ही बघायला लावलं लावणंच हे आमचं सर्वात मोठं काम होतं आणि ती कर्माची फळं ही त्याला भेटलीच पाहिजेत असं मला वाटत होतं आणि तेच सर्वात मोठं माझं कर्तव्य होतं आणि ते मी काम खूप चांगलं पार पाडलं आता त्या घरात माझी दिदी ही फक्त एकटीच असते आता माझी दिदी ही तिच्या बाळासाठी खूप काही होती आणि तिचं बाळसुद्धा तिच्यासाठी खूप काही होतं खरं सांगायचं झालं तर माझ्या दिदीला जगण्याची उमेद ही तिचं बाळ देत होतं एक जगण्याचा एक आशेचा किरण हे तिचं बाळ होतं जगायचं कशासाठी तर ती तिच्या बाळाकडे बघून जगत होती परंतु ते तिचं बाळ तिच्या नवऱ्यामुळेच खाली झालं या गोष्टीचा दिदीच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला की एक छोटस बाळ हे जग बघण्यासाठी जगामध्ये या बाहेर येणार होत त्याला पोटातच मारलं गेलं ती एकदम शांत राहू लागली कोणाशी बोलत नव्हती तिच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन झालं होतं मनावर परिणाम झाला होता म्हणूनच मी माझ्या दिदीला आई वडिलांकडे घेऊन गेले आणि त्यांना जाऊन सर्व काही मी सांगितलं आमच्या आई वडिलांनी उलट आम्हाला चांगलंच म्हणाले तुम्ही जे काय केलं ते खूप चांगलं केलं कारण स्त्री ही पुरुष पुरुषाच्या पुढे काही करू शकत नाही असं म्हणतात परंतु तिच्यासोबत जर तिचं बाळ असेल तर सर्व ती सर्व काही करू शकते आणि ती बाळासाठी कुठल्याही कुठल्याही स्तराला जाऊ शकते माझी दिदी आता एकदम एकटी पडली होती एकटी राहिली होती मी माझी आई आणि वडील आम्ही तिघेही आमच्या दिदीची खूप काळजी घेत होतो कधीच तिला तिच्या नवऱ्याची आठवण येऊ नये असं वा, आम्ही असं आम्ही वागत होतो कारण तो एक प्रकारचा राक्षस होता ज्याला आम्ही दोघींनी कायमचा तुरुंगात टाकलं होतं कायमच त्या राक्षसाची सावली ही मी माझ्या दिदीवरून दिदीच्या शरीरावरून बाहेर काढली होती आणि आता मी आई वडिलांना सांगितलं होतं की दिदीसाठी एकदम चांगलं स्थळ बघायचं आणि ते स्थळ बघत असताना तो व्यक्ती किती पैसा कमवतो ते बघण्यापेक्षा तो आपल्या दिदीच्या लायकीचा आहे का ते बघायचं त्याचा स्वभाव कसा आहे ते बघायचं तो स्त्रियांची इज्जत करतो का स्त्रियांना किंमत देतो का स्त्रियांचा किती आदर करतो ह्या गोष्टी बघायच्या हे मी ठाम बजावून माझ्या आई आणि वडिलांना सांगितलं होतं माझ्या आई वडील सुद्धा आता दिदीसाठी एकदम चांगलं स्थळ बघतायत आणि माझ्यासाठी सुद्धा चांगलं स्थळ बघतायत मी देवाला एकच प्रार्थना करेन की परमेश्वरा आता तो राक्षस पुन्हा आम्हाला आमच्या आयुष्यात नको आहे आणि जर जर तो पुन्हा राक्षस आमच्या आयुष्यात येत असेल तर त्या राक्षसाला त्यावेळीच पुन्हा कायमचा मिटवला जाणार याची तयारी सुद्धा मी केली आहे त्यांनी एवढा त्रास माझ्या दिदीला दिला लग्नानंतर दीड दोन महिन्यातच त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्रास त्याला आम्ही आता देणार आहोत तेही तुरुंगामध्ये असताना सुद्धा तो स्वतः म्हणाला पाहिजे की आता आपलं जगून काहीही फायदा नाही त्याने स्वतःहून त्याचा जीव तिथं दिला पाहिजे तडपून तडपून तो तिथं मेला पाहिजे अशी अवस्था त्याची करणार आहे ज्या बाळाचा तो बाप होता त्या बाळाला हे जग पाहण्याच्या अगोदर त्याने मारून टाकलं होतं इतका तो बायकांच्या आहारी गेला होता की एक रात्र सुद्धा बाईशिवाय तो जगत नव्हता असा तो पुरुष होता की त्याला फक्त आणि फक्त स्त्री ही खेळणं वाटत होती स्त्री जर त्याला रात्रीच भेटत नसेल तर तो झोपत नव्हता बेचेन होत असायचा आणि त्या बेचेनीमध्येच त्या अवस्थेमध्येच त्याने काय करतो हे त्याला कळत नव्हतं कोणासोबत झोपलाय कोणावर झोपलाय त्याच्या खाली त्यांनी कोणाला घेतले काहीच त्याला काही कळत नव्हतं आणि इतका नालायक आणि इतका नीच तो होता की त्याने माझ्या दिदीला खूप कष्ट करायला लावलं खूप त्रास दिला आणि माझी दिदी एवढे ठाम बनेन कोणताही निर्णय घेणारी ती दिदी त्याच्यापुढे एकदम शांत राहायची तिला वाटायचं की तिचा संसार हा टिकावा तिचा संसार ही चांगला चालावा घराची समाजात बदनामी होऊ नये ती खूप गोष्टींचा विचार करूनच शांत राहत होती परंतु आता असं आहे की तिच्यासोबत मी असणार आहे जी प्रत्येक प्रश्न हाणून पाडेल त्यामुळे प्रत्येक बहिणीने असंच आपल्या बहिणीला सपोर्ट केला पाहिजे आणि तिच्या सोबत उभं राहिलं पाहिजे मग समोर आपला बाप असेल आपला भाऊ असेल किंवा आपला तो नालायक नवरा ना किंवा दाजी असेल कोणालाही न घाबरता आपण एका स्त्रीची मदत केली पाहिजे तिच्या मदतीला धावून आपण गेलं पाहिजे कारण या जगामध्ये पुरुषाचं अस्तित्व निर्माण करणारी सुद्धा एक स्त्रीच आहे आणि पुरुषाचं अस्तित्व मातीत मिळवणारीसुद्धा एक स्त्रीच आहे पुरुषाने गोष्ट लक्षात एक ठेवावी की प्रत्येक स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे कारण ती स्त्री तू आपली आई असू शकते आपली बहीण असू शकते आपली बायको असू शकते कोणत्याही रूपामध्ये ति तुम्ही तिला बघत असाल तरी तिला तुम्ही आदर दिला पाहिजे मी जे काही केलं त्याच्यासाठी मला कसल्याच प्रकारचं दुःख होत नाही आणि वाटतही नाही कारण जर मी तसं केलं नसतं तर एवढी स्ट्रिक्ट मी वागले नसते तर माझी बहीण त्या घाणेरड्या घरामधून कधीच बाहेर आली नसती आणि त्यामुळेच मी जे काही केलं त्यामध्ये मला खूप आनंद आहे आम्ही दोघींनी मिळून त्या माणसाच्या शिक्षेची व्यवस्था अतिशय चोख केलेली आहे तो आता आयुष्यभरासाठी तुरुंगामध्ये त्याच्या कर्माची फळे भोगणार आहे माझ्या सख्या दाजींनी माझ्या दिदीला खूप त्रास दिला त्यात तिचा त्या छळ केला आणि ते 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 ला ते 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 त्या छळाची शिक्षा तर त्याला भेटलीच पाहिजे त्यांनी माझ्यासोबत जे काय केलं त्याचे भोग त्याला भोगावेच लागतील कारण त्याचं कर्म आहे त्याला ते भोगावंच लागणार त्यामुळे मी तुम्हाला सांगते प्रेक्षकांनो की कर्म चांगलं करत रहा सरळ मार्गाने वागा कधीच कुणाला वाकड्यात जाऊन बोलू नका कधीच कुणावरती नाराज होऊ नका आणि त्या नाराजीचा बदला कोणावरून घेऊ नका आणि कधीच कोणत्याच गोष्टीला एवढं आहारी जाऊ नका की तुम्ही जे काय करताय हे तुम्हाला कळणार नाही मग असं होईल की तुमच्यासोबत जे काय झालं ते आपल्याला समजलंच नाही असं शेवटी तुम्हाला वाटेल आणि काय झालं कसं झालं केव्हा झालं कधी झालं काहीच कळणार नाही त्यामुळे सरळ मार्गाने वागा प्रत्येकाला सरळ मार्ग दिलेला आहे तर सरळ मार्गच आपण वापरला पाहिजे कारण हे आपलं आयुष्य आहे आयुष्यामध्ये एक नातं आपण तयार करत नाही तर खूप आपले नाते तयार झालेले असतात आणि ती नाते जपण्यासाठी आपण सरळ मार्ग वापरला पाहिजे जर कथा आवडली असेल कथेला लाईक करा शेअर करा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कथा ही पूर्ण बघा त्यावेळेलाच कथेमधली रंगत ही तुम्हाला समजेल आणि आणखीन सर्वात महत्वाचं प्रेक्षकांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत तो, धन्यवाद